सोलापूर शहर गुन्हे शाखेने विजापूर नाका पोलीस ठाणे आणि MIDC पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांमध्ये असलेल्या 5 आरोपींकडून 12 तोळे सोने, चांदी, सायकली, मोबाईल असा एकूण 4,37,000 मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली. सोलापूर शहरामध्ये होत असलेल्या चोरी आणि घरफोडी याच्या अनुषंगानं ACP क्राईम आणि PI क्राईम यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आमचे API ऋषिकेश पवळ आणि API अजित कुंभार यांच्या पथकानं त्यांच्या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एकूण प्रवीण ईश्वर जाधव आणि संदीप लक्ष्मण जावीर या दोन संशयित इसमांना सापळा लावून ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडं अधिक विचारपूस करता त्यांनी सोलापूर शहरामध्ये सुमारे 7 ठिकाणी चोरी घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबूल केलं आणि त्यामध्ये जो काही चोरीला गेलेला माल होता, जवळजवळ 127 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 240 ग्रॅम चांदीचे दागिने, त्यानंतर गॅस टाके आणि रोख रक्कम असा 2,96,500 रुपयाचा मुद्देमाल सदर दोन्ही आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आमचे PSI श्री शिंदे यांना आणि त्यांच्या टीमला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी दोन इसमांना तौफिक मेहताब शेख आणि अनिल शिवाजी चव्हाण यांना चोरीची मोटरसायकल वापरत असलेले आणि ते विकायला येणार असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे अधिक विचारपूस करता त्यांनी आणखी इतर गाड्या त्यांचा साथीदार जो आहे त्याच्या मदतीनं चोरल्याचं सांगितलेलं आहे. एकूण 3 आरोपींना यामध्ये ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे चौकशी केली आणि यामध्ये एकूण 6 मोटरसायकली, 2 मोबाईल आणि रोख रक्कम असा 1,41,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. एकूणच एकूण 7 चोरी आणि घरफोडीचे गुन्हे आणि मोटरसायकल चोरीचे एकूण 3 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. अशा प्रकारे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन.